34व्या पुणे फेस्टिवलचं आज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या कार्यक्रमाला राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री मंगल प्रभात लोढा, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि गिरीश बापट हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेते सुनील शेट्टी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गणेश वंदनेनं पुणे फेस्टिवलची सुरुवात झाली. चामर कर्ण विलंबित वामन रूप महेश्वर पुत्र विघ्न विना पुणे ही महाराष्ट्राचीच नव्हे तर देशाची सांस्कृतिक राजधानी आहे. सुरेश कलमाडी यांनी पुणे फेस्टिवलमधून कलाकारांना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे असं गडकरी म्हणाले. पुणे फेस्टिवल हे पुण्याचं वैभव असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काढले. ज्येष्ठ उद्योगपती पद्मभूषण दिवंगत राहुल बजाज यांच्या पवित्र स्मृतीला यंदाचा पुणे फेस्टिवल समर्पित करण्यात आला आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आणि सिम्बॉयसिसचे संस्थापक पद्मभूषण डॉ श्याम ब मुजुमदार यांना जीवनगौरव पुरस्कारानं आज गौरवण्यात आलं. ज्येष्ठ दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे, ज्येष्ठ कायदेतज्ञ अॅडव्होकेट एस के जैन, नॅकचे अध्यक्ष डॉ भूषण पटवर्धन, प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना पुणे फेस्टिवल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.